नमस्कार, तुम्ही बघताय कुकिंग टाइम विथ कोमल आणि आज आपण बघणार आहोत इन्स्टंट डोसाची रेसिपी। तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर साधारण एक कप गव्हाचं पीठ आहे। तर यामध्ये सगळ्यात आधी आपण पाणी ॲड करून घेणार आहोत आणि ह्याचं छान असं बॅटर तयार करणार आहोत। तर आपण सुरुवातीला थोडंच पाणी ॲड करून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं रेग्युलर डोसाचं बॅटर असतं त्यानुसारच हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे किंवा त्याची कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची आहे। जास्त जाड नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही। तर इथे तुम्ही बघू शकता की हे डोसाचं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे। आता मी इथे हे जे बॅटर आहे ते 5 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे जेणेकरून ते छान भिजलं जातं। पण तुमच्याकडे तेवढाही वेळ नसेल तर तुम्ही लगेच ह्याचे डोसे तयार करायला घेऊ शकता। तर आता इथे 5 मिनटं झालेली आहेत आणि हे बॅटर छान रेडी झालेलं आहे। पीठसुद्धा छान भिजलं गेलेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता बॅटरची। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये घालायचे 1/2 चमचा खायचा सोडा आणि आता सगळ्या गोष्टी आपण या मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर लगेच डोसे करायचे असतील तर पीठ भिजवल्यानंतर लगेचच तुम्ही त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा घालून लगेच ह्याचे डोसे करू शकता। तर इथे आता तवा गरम झालेला आहे, यावर मी तेल घालते आहे आणि टिश्यू पेपरनी हे तेल जे आहे ते तव्यावर सगळीकडे पुसून घ्यायचं आहे। आता आपण थोडंसं बॅटर ॲड करूया आणि हे बॅटर छान असं पसरून घ्यायचं आहे तव्यावरती। तुम्ही बघू शकता छान बबल्स आलेत। यावरती थोडंसं तेल आपण सोडून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी आणि गॅसची फ्लेम इथे मी मिडियमच ठेवली आहे। मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा जो आहे तो आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हवा तसा त्याला छान असा ब्राऊन कलर येतो। तर इथे एक साईड झालेली आहे, आपण ह्याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा ह्याला छान आपण भाजून घ्यायचं आहे। तर इथे हा प्लेन डोसा रेडी झालेला आहे। पण जनरली मी जेव्हा घरी शक्यतो डोसा बनवते गव्हाचा तेव्हा त्यावरती मी काय टाकते ते मी तुम्हाला पुढे सांगते की हा रेग्युलर आपण डोसा पसरवतो तसं हे बॅटर पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यावर तेल सोडून घेऊया। तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा किंवा बटरसुद्धा यूज करू शकता आणि ह्यावरती मी आता जो घरात आपण आपल्या घरी सगळ्यांच्याच घरी लाल तिखट मसाला असतो तो स्प्रिंकल करते। त्याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा कांदा लसूण मसाला असतो तोही स्प्रिंकल केलात तरी काही हरकत नाही। पण जे लाल तिखट असतं ते सगळ्यांकडेच इझिली अवेलेबल असतं तर ते मी ह्यावर स्प्रिंकल करते आणि अशा रीतीने हा डोसा बनवून घेणार आहे। तर एक साईड झालेली आहे याही डोस्याची, तर आपण दुसऱ्या साईडनेसुद्धा हा भाजून घेऊया। हाही डोसा खूप छान लागतो आणि हा नुसताच खायलासुद्धा खूप छान लागतो। तुम्हाला ह्याच्यासोबत सॉसची किंवा चटणीची गरज लागत नाही। तर इथे हा लाल तिखट मसाला घालून केलेला डोसासुद्धा रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे दोन्ही डोसे रेडी आहेत आणि इथे तुम्ही जवळनं पाहू शकता की या डोस्याला कशा पद्धतीने जाळी पडलेली आहे। तर ही होती आपली आजची रेसिपी, हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आपण म्हणू शकतो, इन्स्टंट गव्हाचा डोसा। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, त्यासोबतच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकन आहे तेही क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।